खेडला मुसळधार अशा पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी सुद्धा ओलांडलेली आहे. त्यामुळे प्रशासनानं आता जगबुडी नदीच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. सकाळपासून खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसाचा परिणाम खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीवरती झाल्याचं पाहायला मिळत आहे. मी सध्या आहे खेडमधील जगबुडी नदीच्या इथे आणि खेडमधील हा जो मटन मार्केट परिसर आहे, या मटन मार्केटच्या परिसरामध्ये या नदीच्या पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झालेला आहे. दिवसभर खरं तर या संपूर्ण खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते नदीला नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत होतं. खरं तर दुपारपर्यंत खेडची जगबुडी नदी आहे ही इशारा पातळीवरती होती, मात्र काही वेळापूर्वी या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे आणि या आलेल्या पुराचं जे पाणी आहे ते मटन मार्केटच्या परिसरामध्ये शिरण्यास सुरुवात झालेली आहे. सध्या तरी पावसाने उसंत घेतल्याचं पाहायला मिळते, मात्र पुन्हा जर पावसाचा जोर वाढला तर मात्र या जगबुडी नदीला पुन्हा एकदा पूर येऊ शकतो आणि या पुराचं पाणी खेडच्या या संपूर्ण मार्केट परिसरामध्ये शिरण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या जे लोक आहेत किंवा व्यापारी आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे या संपूर्ण परिस्थितीवरती प्रशासनाकडून नजर देखील ठेवली जाते. स्वप्नील घाग, एबीपी माझा, खेड, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.